तुम्ही पाहताय न्यूज सेट महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. काही वेळापूर्वी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि संवाद साधताना त्यांनी कर्नाटकच्या निवडणुकांनंतर एकत्रित महाराष्ट्रात निवडणुका लागण्याचे संकेत दिलेले आहेत. आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. कर्नाटक निकालानंतर महाविकास आघाडीत आनंदाचं वातावरण असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी समिती नेमणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. सहा सदस्यीय समितीलाच निर्णय घेण्याचे सर्व अधिकार असणाराचा तंत्र देखील अजित पवारांनी म्हटलंय. लोकसभा विधानसभा एकत्र लागण्याची शक्यता असल्याचं देखील यावेळी अजित पवारांनी संकेत दिलेले आहेत. आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय. या ज्या काही घटना घडल्या अकोल्याच्या संदर्भामध्ये मी पण माहिती घेण्याचा प्रयत्न केला. काही सोशल मीडियामध्ये काही क्लिप व्हायरल झाली आणि ती क्लिप काही समाजाच्या भावना दुखवणारी होती आणि त्याच्यातून एक ग्रुप तिथं अतिशय अग्रेसिव्ह झाला आणि अग्रेसिव्ह झाल्यानंतर ज्या घटना घडलेल्या इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंट मीडियामध्ये आपण वाचल्या आणि पाहिल्या त्या सगळ्या त्याच्यामुळे घडल्या. वास्तविक ह्या गोष्टीला राज्य सरकारने आवर घातला पाहिजे. कुणी क्लिप व्हायरल केली ही ताबडतोब त्याची शहानिशा केली पाहिजे.